मागील हंगामातील उसाला उस चारशे रुपये मिळावा यासाठी सौमिनी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं होतं शंभर रुपयेच्या तडजोडीवर आता सौमिनी शेतकरी संघटना आलेली आहे तरी देखील कारखानदार ऐकत नाहीत त्यामुळे आपण पाहतो की आज चक्काजाम आंदोलन करण्यासाठी सौमिनी शेतकरी संघटनेचे नेते राऊ शेट्टी निघालेले आहेत मला सांगा की आता तुम्ही बाहेर पडलेला काहीच वेळेत आंदोलन स्थळी तुम्ही पोहोचाल काय भूमिका आहे सरकार ऐकायला तयार नाही कारखानदार अजिबातच ऐकायला तयार नाही सरकार कारखानदारांच्याच पाठीमाग आहे में में सा आता मी कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मीचं दर्शन घेणार साकडे घालणार माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मी येऊन दे असं साखडं घालणार आणि सरळ जाऊन पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जाऊन बसणार आहे शेतकऱ्यांना आडवा अडवीचं सत्र सुरू केलं आहे सकाळपासून दडपशाही सुरू आहे सगळे कार्यकर्ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत पण हे आंदोलन आता शेतकऱ्यांनीच घेतलेलं आहे त्यामुळं शेतकरी हळूहळू महामार्गाकडे यायला निघालेले आहेत मी शेतकऱ्यांनाही सांगेन की जर अशी दडपशाही सरकारच्या माध्यमातून कारखानदार करणार असतील तर आता आजपासून ह्या क्षणापासून कुठलाही चेअरमन रस्त्यावरनं फिरता कामा नये तो घरातच राहिला पाहिजे जर आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेणार असतील तर आता शेतकऱ्यांनी या साखर कारखान्याच्या कर चेअरमनला रस्त्यावर फिरून देऊ नये आम्ही काय आम्ही काय अतिरेकी आहोत आम्ही काय गुन्हेगार आहोत आम्हाला रस् पोलिसांनी ताब्यात घ्यायचं कारणच काय तेव्हा हे आता शेतकऱ्यांनी सुरू करावं आणि कारखानदारांचा डाव आहे की आम्ही रस्त्यावर बसलेलो आहे काही कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या ताब्यात सरकारच्या पोलिसांच्या ताब्यात आहेत तोपर्यंत आमच्या लचके लचकी तोडायचे मी शेतकऱ्यांना सांगेन तुमचं शिवार सांभाळा आणि हे असे कोल्हे जर का उसाला लागले त्याला झोडपून काढा जो मला फुकट ऊस द्यायचा आहे असं म्हणतो अशा सुंग्यांचा सुद्धा बंदोबस्त करा हे आता निकराची लढाई आहे लक्षात ठेवा निकराची लढाई म्हणताय पण आपण पाहतो की सरकारनं काल वळशे पाटील जे सहकार मंत्री त्यांनी पण बैठक घेतली तोडगा काही निघाला नाही रात्रीपर्यंत कळवतो म्हटले सरकारशी तुमचा डॉयलॉग अजूनपर्यंत सुरू आहे का ह्या क्षणापर्यंत नाही या कारखानदारांना मस्ती आलेली आहे मला सांगा की सोलापूर जिल्ह्यातले कारखाने मराठवाड्यातले कारखाने ज्यांनी गेल्या वर्षी केवळ बावीसशे रुपये दिले त्याच तीन तीन हजार रुपये द्यायला आहेत एवढा पैसा यांच्याकडे आला आणि हे मात्र केवळ प्रतिष्ठापनाला लावून हे आंदोलन मोडूनच काढायचं शेतकऱ्यांना चिरडूनच काढायचं असं जर म्हणून जर काही हे ताटर भूमिका घेणार असतील तर ह्यांना चिरडायला तर आम्हाला वेळ लागणार नाही लोकसभा निवडणुकीचा वास होतो तुम्हाला कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींना तोंडशी पाडायचं अशा प्रकारची भूमिका दिसते नाही ते मला तोंड कशी पाडू शकत नाहीत पण आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही बाजू बाजूचे म्हणजे भाजपच्या बाजूचे आणि इंडियाच्या बाजूचे सगळे कारखानदार एक झालेले आहेत त्यामुळं लोकसभेला हे एकमेकाच्या विरोधात असणार आहेत पण तरीही ते आता एक आहेत लक्षात ठेवा मला सांगा की आता तुम्ही अंबाबाईचं दर्शन घेणार आणि अवघ्या काही वेळेत आंदोलन सुरू होईल किती काळाचं आंदोलन असेल बेमुदत असेल का आणि आंदोलकांची धरपकड झालेली आहे लोक असतील का रस्त्यावर माझा शेतकऱ्यांच्यावर विश्वास आहे मला ती एकटा पाडणार नाही त्याची मला खात्री आहे त्यामुळे मी जाणार आहे आपण पाहिले की राजू शेट्टी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की तुम्ही अशा पद्धतीनं कोल्ह्यासारखे उसाचे लटके लचके तोडणार असाल तर ते आम्ही खपून घेणार आहे आणि यापुढच्या काळात चेअरमनना सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा शेट्टी यांनी दिलेला आहे त्यामुळे सरकारनं या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा या आंदोलनाला वेगळं वळण लागायला वेळ लागणार नाही कॅमेरामथून प्रताप नाईक झे मिडिया कोल्हापूर विकासाचा ध्यास म्हणजे